नक्कीच ऋषाली, आपण पाहू शकतो की सध्या मी पुण्यातील लकडी पुलावरती आहे आणि लकडी पुलावरती देखील काल संपूर्ण पाणी जे आहे ते साचलेलं होतं. नदीपात्रातील पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती, त्यामुळे संपूर्ण लकडी पूल देखील पाण्याखाली गेलेला होता. आणि सध्या काल रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नदीपात्रामधील पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे, परंतु नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात गाळ जो आहे तो नदीपात्राच्या बाहेर आलेला आहे आणि तो गाळ काढण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. परंतु नदी पात्रात ज्या मोठमोठ्या होर्डिंगचे जे साचे लावण्यात आलेले होते ते देखील कुठेतरी पुरामुळे त्याला तडे तडे जाऊन ते तुटलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या नदी पात्रातील लकडी पूल असेल, संगमवाडी पूल असेल, त्याचसोबत भिडे पूल असेल, हे सध्या आता वाहतुकीसाठी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आज देखील पुण्यामधल्या शाळांना सतर्कतेचा इशारा म्हणून आज सुट्टी दिलेली आहे. धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.